लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पाच दिवसांपूर्वी देशभरात राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएस कडून पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। यामध्ये पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड आदी जिल्ह्यांमधून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। आज पुन्हा एकदा देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये धाडी टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचं अटक सत्र हे सुरूच आहे। नाशिकच्या मालेगाव येथून पुन्हा एकदा दोन जणांना आता ताब्यात घेतलंय। दरम्यान आज पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मालेगाव मध्ये वातावरण तापलंय। पीएफआय संघटनेशी संबंधित दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। 151 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेतलं असल्याचंही सांगितलं जात आहे। पीएफआयचे माजी अध्यक्ष मोहम्मद इरफान, दौलत नदवी, रशीद शहजन याशिवाय शहीद इकबाल असं ताब्यात घेतलेल्या दोघांचंही नाव आहे। यानंतर संशयितांना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। यावेळेस अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या 5 सदस्यांना 3 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली। पीएफआय संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसे पुरवले, समाजात अशांतता पसरवण्यात आली, अशी कृत्य केली, कट रचण्यात आले आदी गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देणे आणि पत्रकार परिषद घेऊन मालेगाव मध्ये अटक करण्यात आलेल्या मौलाना सैफूर रहमानचं समर्थन करणं या मुद्द्यांखाली देखील या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलंय। त्यामुळे मालेगाव पुन्हा एकदा रडारवर आलंय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, मालेगाव।